नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आता दिवाळीचा सण जवळ आलाय, तर त्यासाठी आपल्याला थोडी थोडी तयारी करायला लागणार. तर आपण आज भाजके पोह्याचा चिवडा बनवूया. त्यासाठी आपल्याला हे भाजके पोहे लागणार आहेत. हे 1 किलो आहेत. हे दिसायला भरपूर दिसतात, हलके असल्यामुळं वजनात भरपूर येतात. फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे, हे मोहरी लागणार आहे, जिरं, धना पावडर, जिरा पावडर, हळद. हे शेंगदाणे घेतलेत, एक वाटी भरून, फुल वाटी भरून घेतलेत. ही पंढरपुरी डाळ घेतली भाजकी, ती पण त्याच मापाच्या वाटीने घेतलेली. हे 1.5 वाटी खोबरं घेतलंय, बारीक पातळ काप करून. कढीपत्ता आहे, मिरच्या घेतल्यात, लसूण घेतले फोडणीसाठी, हिंग आहे आणि मीठ चवीनुसार. आता सगळ्यात अगोदर आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे. कढई ठेवूया आपण. हे मिरच्या मी घेतल्यात, मिरचीऐवजी तुम्ही ही मिरची पावडर पण वापरू शकता आपल्या आवडीनुसार. आता हे भांडं तापलं की आपण हे 1-1 करून भाजून घेऊया. हे शेंगदाणे निवडून ठेवले, भाजून घ्यायचेच असेच. न तेल टाकता कोरडेच भाजून घ्यायचे. हे मी भाजून याकरता घेते की नंतर तेलामध्ये 1-1 करून वस्तू आपण टाकतो भाजायला, पण पहिली जे वस्तू टाकलेली असती मिरची किंवा लसूण, ह्या बाकीच्या जिन्नस भाजेस्तोपर्यंत ते करपलं जातं. म्हणून हे पहिलं असंच भाजून घ्यायचं कोरडं. आपण खरपूस भाजून घेऊया. शेंगदाणे रंग बदली झालाय थोडा थोडा, छान असे खरपूस भाजून घ्यायचे. 1 किलोसाठी मी मोठी वाटी 1 फुल भरून घेतले. तर तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर तुम्ही जास्त पण टाकू शकता आपल्या आवडीनुसार, कमी जास्त आपण करू शकतो. शेंगदाणे, खोबरं किंवा ही भाजची डाळ आहे ती, आपल्याला जर भरपूर पाहिजे असेल तर भरपूर घ्यायचं. आता हे चांगले भाजलेत खरपूस, आपण ओतून घेऊया. आता ही डाळ पण आपल्याला अशीच भाजून घ्यायची, अगदी हलकी भाजून घ्यायची मीडियम गॅसवर. ती पण निवडून घ्यायची, कारण खडे वगैरे असतात डाळीमध्ये. अगदी थोडी हलकी गरम करायची आपल्याला, उतरून घेऊया आपण. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. खोबरं रंग बदलायला लागलं, उतरून घ्यायचं आपण, काढून घ्यायचं. थोडासा आपण रंग बदलून देऊया खोबऱ्याचा. खोबरं पण आपण हलकंसं भाजून घेतलंय. थोडा रंग बदली झाला
हे ओतून घ्यायचं. आता इकडे आपल्याला बाजूला ठेवायची. गॅस थोडा पुढे सरकून घेऊया. आपल्याला हे घमेले ठेवायचे. तेल टाकूया आपण. तेल तापून द्यायचंय आपल्याला. तेल तापलं की आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी थोडी तडतडली की जिरं टाकून घेऊया. मोहरी तडतडा लागले आता जिरं टाकून घेऊया. गॅस आपल्याला स्लो करायचा आहे. आता ही लसूण टाकून घेऊया. कापसाचा गड्डा घेतलाय मोठा. लसूणमुळे आपल्या चिवड्याला स्वाद एकदम मस्त चव आणि सुगंध खूप छान येतो. लसूण अगदी लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया. याच्यामध्येच आपण मिरची टाकणार आहोत. जरा खरपूस भाजून घेऊया आपण. मिरची आणि लसूण आता पाणी कुरकुरीत होत आले. आपण थोडंसं मीठ टाकूया. मीठ आपण नंतर टाकणार आहोत. थोडंसं टाकूया कारण शेंगदाणे आणि खोबरं आहे आणि डाळ त्याला लागलं पाहिजे. हा कढीपत्ता आता टाकून घेऊया. कढीपत्ता अगदी कुरकुरीत झाला पाहिजे. आता हे भाजून घेतलेले जिनस आहेत ते आपण टाकायचे आहेत सगळे. गॅस आपण स्लो ठेवलेला आहे. हे परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला. हे सगळे जिनस आपण छान भाजून घेतले. शेंगदाणं खोबरं आणि डाळ ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. तर आपण आता हे मसाले टाकूया. सुके मसाले. गॅस स्लो करायचा. हिंग टाकूया. धना पावडर. जीरा पावडर. धना पावडर दोन छोटे चमचे टाकले तर जीरा पावडर एक चमचा. धना जीरा पावडर टाकले. आता हळद टाकूया. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस आपला एकदम स्लोच आहे. थोडीशी हळद टाकावी लागेल आपल्याला. हा छोटा चमचा आहे.
चमच्यानी 2 चमचे धना पावडर टाकली, 1 चमचा जिरा पावडर टाकली आणि हळद टाकली आपली. आता एक पोहे भाजके ते ओतून घ्यायचे आपल्याला. एक किलो पोहे दिसायला भरपूर दिसतात कारण ते हलके असतात, वजनामध्ये भरपूर बसतात ते. आता हे मिक्स करून घ्यायचंय चांगलं आपल्याला. हे भाजके पोहे आपण चाळून घेतले चाळणीने, थोडासा बारीक भुसा असतो तो काढून घ्यायचा. हे मिक्स करायचे आपल्याला. गॅस आपला एकदम स्लो केलाय, अगदी बारीक ठेवायचा गॅस झिरो वरती, नाहीतर मग खालून पूर्ण चिवडा आपला करपून जाणार. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला मीठ टाकायचंय. मीठ आपण थोडंसं टाकलेलं मगाशी खोबरं आणि शेंगदाणे याला लागण्याकरता, तर अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं. छान मिक्स करून घेऊया आपण. अगदी असं एकजीव करून घ्यायचा 2 ते 3 मिनिट. तर हे आपण मिक्स करून घेतलं, चांगला छान मिक्स केलाय. 3 ते 4 मिनिट आपण गॅस चालू ठेवलाय. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया. छान असा चिवडा आपला भाजक्या पोह्यांचा तयार झालेला आहे, दिवाळीसाठी खास. तर नक्की तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही असाच चिवडा करून बघा. आणि जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता थोडीशी. आणि मिरची नको असेल तर लाल मिरची पावडर वापरा तुम्ही. आणि एक काम महत्त्वाचं करा, सगळ्या गृहिणींना माझं सांगणं आहे की दिवाळीचा फराळ करताना स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित छानपैकी अगदी सण साजरा करा. आणि माझा व्हिडिओ बघा, चिवडा बनवा, व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.